आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चोंडी येथे अहमदनगर जिल्ह्याचं नाव बदलून अहिल्याबाई होळकर झाल्याचं असं सांगितलं आहे हा निर्णय आम्हाला वाटतं का दृष्ट्या राजकीय हेतूने प्रेरित आहे अहिल्याबाई होळकर हे सर्वांसाठी महापुरुष असल्यामुळे सर्वांसाठी आदर आदराचे आणि प्रेरणाचे स्थान आहे परंतु निव्वळ राजकीय हेतूसाठी हा प्रयत्न केला गेलेला आहे अहमदनगर हा हा भारतातील एकमेव हो शहर असा आहे ज्याचा ज्याची रितसर अधिकृतरित्या स्थापना झाली आजपासून पाचशे तेहतीस वर्षापूर्वी चौदाशे नव्वद साली याची स्थापना करण्यात आली निजामशाह बादशाहनी याची स्थापना केली दक्षिण भारताची ही राजधानी त्यावेळेस झाली आणि हा या श ह्या शहराच्या नावातच शहराची स्तुती आहे अहमदचा अर्थ होतो ज्याची स्तुत ज्याची स्तुती केली जाते आणि नगरचा अर्थ होतो शहर यामुळे अहमदनगर शहराचाच अर्थ होतो की ज्या शहराची स्तुती केली गेली जाईल असा हा शहर आणि जेव्हा हा शहर या ज्या शहराचं निर्माण झालं त्यावेळेस स संपूर्ण जगात हा शहर शहरा एक शहराने एक नावलौकिक प्राप्त केलं होतं तात्कालीन जगाच्या सर्वात सुंदर शहरामध्ये कैरो आणि बगदाद बरोबर अहमदनगरची तुलना होत असे असा हा अत्यंत सुंदर आणि वैभवशैली परंपरा असलेला शहर याच्या नावातच स्तुती आहे असा हा आमच्या सर्वांचा ग गौरव असलेला आमचा हा शहर याचे नाव बदलायचं औचित्य काय आणि गरज काय असं वाटतं का धनगर आरक्षण धनगर समाजाला आरक्षण देण्याचं आश्वासन भाजपने एकोणीस एकुनीच, दोन हजार एकोणीसच्या लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये सुद्धा दिलं होतं आणि आश्वासन दिलं होतं का लवकरच त्यांची सत्ता आल्यानंतर धनगर समाजाला आरक्षण मिळेल परंतु केंद्रात आणि राज्यात सत्ता असताना देखील धनगर समाजाला आरक्षण मिळालं नाही हा फार मोठी शोक शोकांतिक आहे आणि त्यांच्या मूळ रोजीरोटीचा प्रश्न शिक्षणाचा प्रश्न रोजगाराचा प्रश्न हा बाजूला ठेवून निवळ भावनात्मक मुद्दे उभे करून प्रश्न सोडवायच्याऐवजी नवीन प्रश्न निर्माण करण्याचा सरकार प्रयत्न करत आहे आणि हा पुढील विधानसभा आणि लोकसभाच्या दृष्टीने घेतलेला हा राजकीय निर्णय आहे असं आम्हाला वाटतं आणि यातून त्या धनगर समाजाला काहीच मिळणार नाही आहे जे जे मुद्दे आरक्षणातून निर्माण झाले ते अजून आरक्षण का मिळालं नाही रोजीरोटीचा शिक्षणाचा रोजगारचा प्रश्न का सुटत नाही ते प्रश्न सोडवण्याऐवजी फक्त एक नाव देऊन पुढील निवडणूकी निवडणुकीची तयारी केली अस आहे असं वाटतं महाराष्ट्र शासनाला विशेष म्हणजे मुख्यमंत्रीला अहमदनगरसाठी अहमदनगर जिल्ह्यासाठी काय करायचं असेल तर त्यांनी इथले इथे पायाभूत सुविधा इथे रस्ते हे सगळे पाहावे येऊन अहमदनगर शहराचे ते करण्याऐवजी आणि अहमदनगर शहर हा आता पेन्शनरचा गाव होत आहे मोठ्या प्रमाणावर इथले ब्रेन ड्रेन होत आहे आणि मोठ्या प्रमाणावर शहराचे तरुण शिक्षण घेऊन रोजगारासाठी मोठमोठ्या मु पुणे मुंबई शहरात जात आहे हे प्रश्न सोडवण्याऐवजी अहमदनगर पुणे रेल्वे रेल्वेचा रेल्वे मुद्दा सोडवण्याऐवजी असे अनेक प्रश्न आवासून समोर उभे असताना हे मुद्दे सोडून विकासाचे मुद्दे सोडून एक भावनात्मिक मुद्दा त्यांनी उभा केलेला आहे प्रश्न सोडवण्याऐवजी नवीन प्रश्न निर्माण करण्याचं ही सरकार प्रयत्न करत आहे अहमदनगर तसं पाहता ऐतिहासिक शहर पाचशे तेहतीस वर्षाची परंपरा लाभलेला या या शहराला फार मोठा गौरवशाली इतिहास आहे अहमद निजामशाहने हे शहर वसवले तेव्हापासून अहमदनगरच्या गौरवशाली परंपरेला सुरुवात झाली त्यानंतर अहमदनगरच्या इतिहासाशी शहाजी महाराज राजे जोडले गेले ता तात्पर्यने शि शिवाजी महाराजसुद्धा अहमदनगरशी जोडले गेलेले आहेत अहमदनगर इथे श सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचं न नवीन पर्व सुरू केलं स्त्री शिक्षणाचं पर्व सुरू केलं इथे अनेक जाती धर्माचे फार मोठमोठे लोक फार महा मोट मोठे मोठे महापुरुष मुरू महापुरुष अहमदनगरच्या इतिहासाशी जोडलेले आहेत आपले आनंद ऋषीजी महाराज असे अनेक मेहरबाबा असे अनेक लोक जगभरात इथून विख्यात आहे जर आपण हाच इतिहास अलीकडचा पाहायला गेलो तर मग कोणत्या महापुरुषाचं नाव द्यावं हा नवीन प्रश्न निर्माण होईल असे अनेक प्रश्न आपल्यासमोर निर्माण होतील